नमस्कार। आज आपण मोहिदा गाव आहे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, हा केळीचा प्लॉट आहे। आज तारीख आहे 9 ऑक्टोबर 2019। या प्लॉटची लावण झालेली आहे 25 डिसेंबर 2018, म्हणजे साधारण आज 9.5 महिने झालेत समजा याला। तर ग्रीन पॅन्ट कंपनीचे खत, या शेतकऱ्याचं नाव आहे अशोक पाटील आणि भगवान पाटील। या ठिकाणी भगवान पाटील आपले थांबले, तर त्याचा सगळे झाडे किती आहेत आपले? 4000 झाडं आहेत या ठिकाणी। आणि ग्रीन प्लांट कंपनीचे पहिले बार प्रोडक्ट वापरले तुम्ही? पहिले बार वापरले। केळी कधीपासून करता? केळी तर पूर्वीपासूनच केळी, म्हणजे 25-30 वर्षापासून यांनी केळी करतात, पण पहिली वेळेस सेंद्रिय खत ग्रीन प्लांट कंपनीचे वापरले। बरोबर आहे। ह्याला रासायनिक सुरुवातीला तुम्ही डोस टाकलाय पहिला? पहिला काय टाकलाय? युरिया पोटॅश टाकलेला आहे। आपला प्रोडक्ट ह्याला माहिती नव्हतं। तुम्हाला प्रोडक्ट कोण दिला सर? परमजीव। थोडंसं अलीकडे भाऊ, तुम्ही ह्याला काय काय दिलेला प्रोडक्ट? त्यांना सुरुवातीला प्रीमियम एस टी, नंतर भूमी पॉवर, हजेरी एक बॅग, अच्छा, आणि नंतर ड्रेंचिंगला ग्रो, नायट्रो किंग, एफ सी पावडर, अच्छा, स्प्रे मध्ये अशा दोन ड्रेंचिंग, तीन ड्रेंचिंग केले, अच्छा, आणि स्प्रेला स्प्रेडॉल 90, ग्रो नायट्रो किंग, अच्छा, एफ सी। किती फवारण्या झाल्या? फवारण्या दोन झाल्या, जमिनीतून ड्रिचिंग दोन वेळेस झालं, आणि भूमी पॉवरची बॅग दोन वेळेस, ड्रिचिंग तीन वेळेस झालं का? तीन वेळेस झालेलं आहे। टोटल खर्च किती आला भाऊ? जवळपास 48 ते 50 हजारापर्यंत। 50 हजारापर्यंत खर्च आहे 4000 झाडामध्ये, म्हणजे साधारण एका झाडाला 12.5 रुपये पडतात। ठीक आहे, आता बघा उत्पादनामध्ये काय बदल झाला सांगा। केमिकल जे प्रोडक्ट तुम्ही वापरत होतो पहिलं, जे केमिकल खत वापरत होतो आपण, आणि आता सेंद्रिय वापरलेलं आहे, तर या घरामध्ये काय फायदा वाटत असतो तुम्हाला? दाखवा इकडे घर, दाखवा काय फायदा झाला सर? चांगला आहे घर, चांगले पोडून निस वाढ आहे चांगली। केमिकल मधला आणि ह्या सेंद्रिय मधला फरक सांगा। पहिलं कसा येत होतो? पहिला म्हणजे सुटत अवघडून एक दोन पाणी सुटायचे, किंवा सुटता म्हणजे सुटायची ती एक दोन फणी, आणि चांगली त्याचे म्हणजे तो फण्याची संख्या पण जास्त आहे, आणि घडामध्ये केळीची संख्या पण जास्त आहे, है ना? बर, आता सगळे केळीचे म्हणजे पूर्ण घड बाहेर पडले का? पूर्ण 95% निसवलेले आहे, आणि सगळे घड समान आहेत। आता हे घड भैया दाखवला का? थोडस झूम करून दाखवा, तुमच्या पाठीमागला घड दाखवा इकडं, हे या ठिकाणी। दादा तुमचं नाव सांगा? नवल पाटील। तुमच्याकडे केळी आहे? केळी आहे, पपई आहे। ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? फरक वाटतोय। काय फरक आहे सांगण्यासारखा? प्लॉट सांगण्यासारखं म्हणजे ज्या अंतरी असते बहुत झाडामध्ये, ज्या पंजाबमध्ये जो अंतर आहे हे कमी प्रमाणात आढळतं इथे। बरोबर, सुटलेली नाही बस। अच्छा, बरं, केमिकल पेक्षा तुम्हाला हे चांगलं वाटतंय का? हो चांगलं वाटतंय। चांगलं वाटतंय ना? हो। किती टक्के? थोडस दादा पुढे या तुम्ही, नवीन आपले सगळे शेतकरी या ठिकाणी, सर्वांचीच केळी आहे ना? सर्व शेतकऱ्यांची केळी आहे, कारण हे पूर्ण गाव या ठिकाणी केळी आणि पपई असे दोनच पिकं जास्त आहेत। तर तुमचा अनुभव सांगा सर, हे टक्केवारी जास्त निसली आहे? टक्केवारी जास्त आहे, निसवलेली। परत फण्याची संख्या? फण्याची संख्या तर आहेच, हा जास्त। तुमच्यातलं निसवळ जास्त आहे। तुमच्यातला अवरेज किती आहे? याचा किती किलोचा घड निघतो? इथे तर 22 किलोचा घड निघतो, हा, परंतु इथं कसं आहे सर, समान घड आले आहे म्हणजे जे प्रमाण 22 किलोचं आहे ते पर्सेंटेज कमी राहते, पण या ठिकाणी तुम्हाला सर समान आहे, सर समान आहे, म्हणजे आपलं उत्पादन वाढेल, वाढलेलं वाढेल असं आहे। तर सेंद्रिय खत या ठिकाणी ग्रीन पॅन्ट कंपनीचे वापरल्यामुळं, आणि मालाची शायनिंग पण चांगली आहे, मालाची जी शायनिंग आहे, सर म्हणतात की मालाची शायनिंग आहे, पूर्ण प्लॉट असा एक समान आहे, आणि कुठल्या सगळे पानं वगैरे सगळे फाटलेले नाही, तर व्यवस्थित आहे, तर अडकून जात ते प्रमाण एक पण झाड नाही। हा, असं महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा घड बाहेर पडतो त्यावेळेस ते काय होणार? ओठ फुटून जेवण तर ती इथं नाहीच। हा, ते प्रमाणच नाही। थोडस पुढे भैया, थोडं पुढे ती भाषा, ह्यांची भाषा ह्यांना शेतकऱ्याला कळेल की ह्यांचं काम करणं जे बाहेर फेकते ना, ते पोट फोडून जे निघतात ते इथं एक पण झाड नाही, एक पण नाही, अडकलेलं म्हणतात त्याला, इथं अडकतं ते, म्हणजे बरोबर आहे, म्हणजे अडकायचा प्रकार नाही, एक टक्का सुद्धा नाही, वाद पण एक सारखे। अच्छा, हे बघा इकडे पण, हे घड दाखवा, हा पण घड दाखवा,
त्याच्या पुढचा दाखवा. कुठलाही गड बघितला, कुठलाही गड बघा. विशेष तो कापूसवर आहे, त्याच्यामुळे अजून जर मग ऑक्टोबरचं लागवड राहिली असते अजून अजून पंचवीसशे रास पडले असते. छान छान. तर सेंद्रिय खत वापरून या ठिकाणी आपण समाधानी आहात कसं? समाधानी आहात का तुम्ही? बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगता? बाकीच्या शेतकऱ्यांनी वापराव काही? तिकडे बघा, तिकडे बघा. 100% वापरवाय चांगलं आहे ते, एकदम पोटक भारी. बरोबर. तर या बाग आहे. धन्यवाद सर. बनता.